कोयना नवजा महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे। धरणात सध्या 73.18 टीएमसी एवढा पाणी साठा झाला आहे। गेल्या 4 दिवसापासून या परिसरात मुसळधार पाऊस सातत्याने सुरू आहे। अगर हा पाऊस आणखी 4 दिवस मुसळधार स्वरूपात बरसला तर नक्कीच कृष्णा आणि कोयना नदीच्या पात्रात मोठी वाढ होणार आहे।